नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण जाणार आहे आंबा अंबिका लेणी पाहायला जुन्नरला, ज्या नारायणगाव ते जुन्नर रूटच्या डाव्या साईडला जो डोंगर आहे त्यावर आहेत। रोडला जो इंडियन ऑइल पेट्रोल पंप होता तिथून आपण लेफ्ट घेतला आहे, पण तिथं काहीतरी काम चालू होतं म्हणून मी तिथं नाही दाखवू शकले। रोड तुमची गाडी काही कुठपर्यंत गेलते तुम्ही? लईच भारी रे। कोणाची आहे? तुझी आहे का? कितवीला आहे तुम्ही? शाळेत ना जाते का? जातो। मग कितवीला आहे? कस काय एवढा पास झाला तू? तर मी आता इथं मध्येच कुठेतरी आलेले आणि मला रोडच सापडत नाही आहे। आजूबाजूला फक्त जंगल आहे आणि जो रोड आहे त्याने मी आले इकडे। जो रोड आहे इकडं मी जाऊन पाहिलं, पण इकडं पण हा रोड खालीच जातो आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे। तर पाहूया काहीतरी। इथून ॲक्च्युली दोन रोड जात होते, एक तिकडं जातो आहे आणि एक इकडं माझ्या मागं जातो आहे। तर मी मागे गेले होते, कदाचित मला या रोडने जायचं होतं असं वाटतं आहे। तर आपण पाहूया रोड मिळतो आहे की नाही आणि जाऊयात, कारण आता वाजले 3:30 आणि चढायला किती वेळ लागतो माहीत नाही। आणि मी एकटीच आली आहे त्यामुळं मी कुणाला विचारू पण नाही, सजेशन पण नाही मागू शकत। इकडून पण एक वाट आहे, इकडून पण एक वाट आहे। इथं कुणाची तरी गाडी आहे, इकडूनच जाते काहीतरी रोड सापडत। हे ॲक्च्युली वाट नाही आहे, काहीतरीच आहे। इकडून पण येत आहे याला, याला वाट म्हणून आपण मुळात चूक केलेली आहे, कारण हे असे फक्त खड्डे आहेत, वाट अजिबात नाही आहे। इथून जाण्याचा प्रयत्न करू। अयो पण वाट नसावीच। खाली जाऊन पुन्हा तरुण जावं वाटतंय मला। ओके गुड। अशा प्रकारे मी चढायच्या आधीच चुकले आणि आता आपण इकडून वाट शोधूया। तिथं गाडी होती आणि आता आपण समोरून जो एक प्रॉपर रोड आहे तो निवडला आहे। माहीत नाही आता हा कुठं जाईल। इकडून पूर्ण रोड आहे, इकडून पूर्ण रोड आहे आणि आपण भटकत भटकत आलो आहे। आणि या ज्या लेण्या पाहिल्या आपण आलो आहे, तर तुम्हाला माहिती आहे का लेणी म्हणजे काय? तर जे डोंगर असतात, टेकड्या असतात, पर्वत यांच्यात जे खडक कोरून गुहा बनवलेले असतात ना, त्यांना कधी कधी सुंदर नक्षीकाम केलेलं असतं आणि जे तपस्या साधना करायचे भिक्षुक त्यांच्या तपस्या आणि साधनेसाठी ह्या लेण्या बनवल्या जायच्या। तर आता इथं आपण आलो आहे आणि इथं 1, 2, 3, 4 लोक आहे फक्त, कारण आपण वीकडेला आलो आहे, वीकेंडला कदाचित थोडीशी गर्दी असेल। तर जाऊयात।
ही जी खांबांची कलाकृती तुम्ही पाहताय अशी मुख्य तो सगळ्याच लेण्यांना असते. जर तुम्ही नाशिकला गेले पांडव लेणी पाहायला तर तिथे तुम्हाला असंच काम दिसेल. या ज्या लेण्या आहे यांच्यामध्ये बौद्ध विहार आणि चैतन्यगृह आणि भरपूर सारी पाण्याची कुंड असे याच्यासारखी 33 कामं आहेत. पहिल्यांदा आपण हा जो सगळ्यात मधी आणि प्रमुख टप्पा आहे त्यात जातो आहे, ज्याचा नंबर आहे 26. इकडं तुम्ही नंबर पाहू शकता. या ठिकाणी अशा आतमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. प्रवेश आहे तिकडून जर आपण सुरुवात केली तर हे आपल्याला 18 नंबरची गुफा दिसते. त्यानंतर सलग काही गुफा आणि पाण्याच्या टाक्या. त्यानंतर आहे इथून वर जायला जागा. या ठिकाणी आत आल्यावर आहे एक जैनांची मूर्ती आणि एक अंबिका देवीची मूर्ती. जैनांचे जे प्रथम तीर्थकर होते 22वे तीर्थकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिका या दोन्ही मूर्त्या इथं आहेत. यांची जी जैन अंबिका देवी आहे या देवीवरूनच या गटाला अंबा अंबिका असं नाव मिळालं होतं. इकडचा सगळा भाग आपला पाहून झालेला आहे. आत्ता आपण तिथं चढलेलो वर हा मेन भाग आणि हा कडचा भाग करून आपण इकडून या साईडने आपल्याला वरती जायला रोड आहे आणि वरती पण काही गुफा आहेत. या ठिकाणी म्हणजेच 27 आणि 28 नंबरची जी लेणी आहे इथं तुम्ही आलात तर तुम्हाला काही शिलालेख दिसतात. आणि हे जे शिलालेख आहेत यांच्यावरून या डोंगराचं जे खरं नाव आहे ते मानमुकुट, म्हणजेच जो आपला संस्कृत भाषेतला शब्द आहे मानमुकुट असं या डोंगराचं नाव आहे असं साध्य होतं. या ठिकाणावरूनच वरती जायला जागा आहे. समोर जे दिसतंय ते आहे जुन्नर गाव आणि तिकडं जो डोंगर दिसतोय तो आहे शिवनेरी किल्ला. तर
नारायणगावरून ज्यावेळेस तुम्ही जुन्नरला जात असाल त्यावेळेस तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला एक डोंगर दिसेल, अगदी जुन्नरच्या जवळजवळ तोच आहे हा. तुम्ही पाहायला नक्की येऊ शकता, काही हरकत नाही आहे, कारण जो हायवे आहे तिथून 1.5 किलोमीटरच अंतर असेल आतमध्ये. इकडं तुम्ही पाहिलं तर तो हायवे दिसतो आहे आणि अगदी थोड्या अंतरावर आहे आणि चढणं पण खूप सोपं आहे कारण डायरेक्ट गाडी येते आणि त्यानंतर पायऱ्या सुरू आहेत. आपण रोड चुकलेलो होतो वेगळा विषय, पण आहेत पायऱ्या आहेत तर यायला काही हरकत नाही. इथून रोड सुरू होतो आणि इकडे जे इथून आपल्याला यायचं होतं पण आपण चुकलो आणि आपण मधूनच तिकडून वरतून आलो. पण हा एकदम सरळ सरळ रोड आहे आणि खूप छोटासा आहे. हे जे दोन सिमेंटचे खांब आहेत इथून आपल्याला वळायचं होतं आणि तो जो रोड जातो आहे डांबरी तिकडून आपण आलो होतो. पण आपण आधी आतून वळलेलो, पण आपण तिकडून गेलो ना तर लवकर पोहोचू असं मला वाटतं आहे, कारण गाडी घेऊन इकडे गेल्यावरती रोडचं कन्फ्युजन होतं आहे. तर तुमच्या चुकावं नाही तुम्ही म्हणून ह्या दोन खांबांपासून तुम्ही येऊ शकता. सध्या आपण हा व्लॉग इथंच संपवतो आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला पण विसरू नका. आणि तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. थँक्यू.